नमस्कार माय टू फॅमिली तर महाडाच्या मुंबई मंडळाची एक हजार घरांची सोडत ही ऑगस्टमध्ये येणार आहे अशी माहिती आपल्यापर्यंत येत आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सध्या राजकीय वर्तुळात मंत्री नेते मंडळी अतिशय सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत असून यास निमित्त ठरते ते म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीनं अतिव महत्त्वाच्या असणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नेते मंडळी नागरिकांच्या घरांचाही प्रश्न सोडवताना दिसत आहेत घरांच्या प्रश्नावर तुम्हीही तोडगा शोधताय हक्काचं म्हाडा तुम्हाला देणार आहे एक सुवर्ण संधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली आचारसंहिता संपल्यावर म्हाडाकडून आगामी सोडतीसाठीच्या तयारीला सुरुवात होणार आहे ज्यानंतर या सोडतीची तारीख जाहीर करण्यात येईल म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकतीच यंदाच्या वर्षी सोडतीत सहभागी करण्यात येणाऱ्या घरांची पाहणी सुद्धा केली प्राथमिक स्तरावरील अंदाजानुसार मुंबईत म्हाडाच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाकडून घरांची वाढती मागणी पाहता दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हाडाच्या तब्बल एक हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे दोन हजार एकोणीस ते बावीस दरम्यान मुंबई म्हाडाकडून कोणतीही नवी सोडत जाहीर करण्यात आली नव्हती त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये म्हाडाने चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत काढली आणि सध्या याच सोडतीत विजेत्या ठरलेल्यांना घरांचं वितरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे आजवर अंदाजे दोन हजार आठशे जणांना घरांचा ताबा देण्यात आला आहे तर विजेत्यांनी घराची संपूर्ण रक्कम भरलेली असून त्यांना लवकरच ताबा दिला जाईल काही विजेत्यांनी पंचवीस टक्के रक्कम भरली असून उर्वरित रक्कम वाढीव मुदतीत ते भरतील अशी शक्यता आहे त्यानंतरही घराची रक्कम न भरलेल्या विजेत्यांना घराचे वितरण रद्द करण्यात येईल तेव्हा दोन हजार तेवीसच्या सोडतीत जी काही घरे रिक्त राहतील ती घरे आणि उर्वरित नव्याने जी घरे उपलब्ध होतील ती अशी एक हजार घरे सोडतीसाठी उपलब्ध होतील या घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडतीचे मंडळाचे नियोजन असल्याची माहिती मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली प्राथमिक अंदाजानुसार दोन हजार तेवीसमधील सोडतीतून साधारणतः सहाशे घरं दोन हजार चोवीसच्या सोडतीमध्ये जोडली जाऊ शकतात त्यासोबतच गोरेगावमधील बांधकामाधीन प्रकल्पातील घरं पवई तुंगा कन्नमवार नगर अशा ठिकाणच्या घरांचा समावेशही या सोडतीमध्ये असणार आहे या घरांच्या द जो दर आहे त्या दरासंदर्भात अद्याप कोणतीही सविस्तर माहिती समोर येऊ शकलेली नाही त्यामुळे म्हाडाच्या अधिकृत घोषणेकडेच आता सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे सो म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार